ज्यामध्ये आपल्याला हॅट्रिक करायची आहे. या निवडणुकीमध्ये विरोधकांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. एक किलोचा फरक पडला तर 1,00,000 रुपये बक्षीस तुम्हाला देतो. तुम्ही वजन काटा करून आमच्या लोकनेते कारखान्यावर या. फरक पडला तर आम्ही बक्षीस देतो. धाडस आहे का तुमचं? वजनावर तुम्ही बोलणार नाही, दरावर तुम्ही बोलणार नाही आणि फक्त टीका करणार. माझ्या आयुष्यात सिग्नल तोडलेली सुद्धा केस नाही कुठली. पण या 2.5 वर्षामध्ये 13 केसेस झालेले. बाळांनो जरा जपून बोला, तुम्ही लहान आहे, तुम्ही माझ्यापेक्षा निम्म्या वयाचे आहे, तुमच्यावर अनेक क्रिमिनल गुन्हे आहे. तुम्ही अशा पद्धतीनं बोलणं वागणं बरोबर नाही. की 2.5 वर्ष तुम्ही आम्हाला खूप त्रास दिला, खूप त्रास दिला. मी सगळं सांगू शकत नाही. उमेश दादांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे. ही निवडणूक फक्त या भीमा कारखान्याची नाही आहे, ही निवडणूक या मोहोळ तालुक्याच्या विकासाची निवडणूक आहे. भीमा कारखाना माझ्या वडिलांनी उभा केलेला शेतकऱ्यांचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये माझ्या हातून पाप घडणार नाही. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर लागली. आज खासदार धनंजय महाडिक यांनी वडवळ येथून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळेस मोठ्या संख्येनं शेतकरी सभासदांनी हजेरी लावली. त्याचबरोबर मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनीही खासदार महाडिक यांना पाठिंबा दिला. त्याचबरोबर प्रभाकर भैया देशमुख यांनीही खासदार महाडिक यांना पाठिंबा दिला. यावेळेस खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला बोल केला. पाहुयात खासदार धनंजय महाडिक यावेळेस काय म्हणाले. बंधूंनो, आपल्या सर्वांनाही माहिती आहे की विमा कारखान्याची ही तिसरी निवडणूक आपण लढवत आहोत आणि त्याचा प्रचार शुभारंभ तिसऱ्यांदा वडवळमध्ये नागनाथ महाराजांच्या आशीर्वादानं आपण सुरुवात करत आहोत. पहिल्या निवडणुकीमध्ये कैलासवासी वसंतदादा आपल्यासोबत होते. आम्ही आपल्याला आव्हान केलं, आपण 2,500 मतात इतके आम्हाला दिलेलं आहे. दुसऱ्या निवडणुकीमध्ये कैलासवासी भारतनाना भालके, कल्याणराव काळे ही सगळे आपल्यासोबत होते. आम्ही आपल्याला आव्हान केलं, आपण आम्हाला 5,000 मतात इतके दिलं. आणि आज ही तिसरी निवडणूक ज्यामध्ये आपल्याला हॅट्रिक करायची आहे. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखरेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन विरोधकांना विद्यमान अध्यक्ष तथा खासदार धनंजय महाडिक यांनी केलं होतं. मात्र माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माजी आमदार राजन पाटील यांनी महाडिकांची मागणी धुडकावून लावत भीमा बचाव परिवर्तन आघाडीच्या नावाखाली आपली उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भीमा कारखान्याची निवडणूक विरोध न होता ती आता लागली आहे. भीमा सहकार साखर कारखान्यासाठी आता भीमा शेतकरी विकास आघाडी विरुद्ध भीमा बचाव परिवर्तन आघाडी अशी दुरंगी लढत या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधलं आहे. विमा कारखान्यासाठी येत्या 13 तारखेला मतदान होणार असून 14 मतमोजणी होणार. बंधूंनो, ही सगळी मंडळी काय इथं आलेले? यातले सगळेच काय आपल्या विमाच्या शेतकऱ्यांचे सभासद आहेत असं नाहीये. पण ही सगळी मंडळी इथं का आलेले? ही सगळी मंडळी फक्त एवढ्यासाठी इथं जमलेले आहेत की या तालुक्यात फोफावत असलेली जी दृष्ट प्रवृत्ती आहे ती नष्ट करण्यासाठी सगळी मंडळी व्यासपीठावर एकत्र आले. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच वाटत होतं की ही निवडणूक बिनविरोध होणार, कारण परिस्थिती तशी होती. 10 वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही तुमच्या समोर आलो, आम्ही तुम्हाला विनंती केली, आव्हान केलं. काय आव्हान केलेलं होतं? या भीमा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती माझे वडील कैलासवासी भीमराव माडिक दादांनी त्याची निर्मिती केलेली आहे. 25 वर्ष या कारखान्याची सत्ता आपल्या विरोधकांच्या ताब्यामध्ये आहे. या कारखान्याच्या कालावधीमध्ये, या सत्तेच्या कालावधीमध्ये यांनी आपले स्वतःचे कारखाने उभा केले. इथं कारखाना मोहोळ तालुक्यामध्ये उभा केला, त्याचं एक्सपान्शन केलं, त्याचं कोजनरेशन प्रकल्प केला, तिथं डिस्टलरी प्रकल्प केला, तिथं इथेनॉल प्रकल्प केला. एवढंच नाही तर दारूच्या बाटल्या बनवण्याचा सुद्धा प्रकल्प तिथं आहे. हे सगळं त्यांनी निर्माण केलं, पण भीमा कारखान्यावर एक वीट सुद्धा त्यांनी ठेवली नाही. आणि म्हणून आम्ही आपल्याला आव्हान केलं होतं की आम्हाला आपण संधी द्या, आम्ही या कारखान्याचं एक्सपान्शन करू, को जनरेशन करू, डिस्टलरी उभा करू, कॉलेज उभा करू. आणि तुम्ही आम्हाला आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत भीमाची धुरा आमच्या हातामध्ये सोपवली, सत्ता आमच्या ताब्यामध्ये दिली. आणि या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये
ज्या ज्या गोष्टींचं अभिवचन आणि शब्द आम्ही तुम्हाला दिलेला होता ते सगळे शब्द आम्ही पाळले म्हणून मला वाटत होतं की निवडणूक बिनविरोध होईल पण तसं झालं नाही बंधूंनो आपल्या सगळ्यांना याची जाणीव झाली असेल की ही निवडणूक विमा कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या सभासदांच्यावर लादली गेलेली आहे निवडणूक कोणत्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे मी का म्हणतोय की निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे निवडणूक कशासाठी लढवायची असते तुमचा आणि कारखान्याचा नेमका काय संबंध आहे शेतकऱ्याचं आणि कारखान्याचं काय नातं आहे बंधूंनो तुमचा कारखान्याचा संबंध म्हणजे तुम्ही वर्ष दीड वर्ष 18 महिने कष्टानं पक्कवलेला जो ऊस आहे दिवस रात्र आपण त्याच्यासाठी राबणूक करता घाम गाळता दिवस रात्र पाहत नाही तो कष्टानं पिकवलेला ऊस ज्या कारखान्याला आपण घालत आहोत त्या कारखान्यामध्ये योग्य आणि चोख असं वजन आपल्याला मिळालं पाहिजे आणि दुसरा आपला कारखान्याशी संबंध म्हणजे योग्य आपल्या या कष्टाच्या पिकाचा मोबदला मिळाला पाहिजे योग्य वजन आणि योग्य दर एवढ्या दोन गोष्टींची मापक अपेक्षा शेतकरी सभासदांची आपल्या कारखान्याकडून असते आम्ही ते सगळं पाळलेलं आहे पण या निवडणुकीमध्ये तीच चर्चा होत नाही तुमच्या लक्षात असेल 2021 साली गेल्या वर्षी अशीच पद्धतीची परिस्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली होती कोणीही दाराची कोंडी फोडायला तयार नव्हतं सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिला 21 रुपयाचा हप्ता उचल देण्याची घोषणा धनंजय माडिकांनी केलेली आहे या भागदारांनी 1700 रुपयानं पेमेंट केलं दिवाळीला 50 मग दसऱ्याला 50 मग शिमग्याला 50 असं करत करत आतापर्यंत 2150 वर आलेले या वर्षी सुद्धा तीच परिस्थिती आहे मगाशी छगनराव पवारांनी सांगितलं या वर्षी सुद्धा पहिली उचलची कोंडी निर्माण झालेली गेले 20-22 दिवस झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे रास्ता रोको चालू आहे पण अजून सुद्धा कुणी तोंड उघडलं नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव धनंजय माडिका आहे ज्यांनी 2200 रुपये उचल आणि 2600 रुपये अंतिम दर जाहीर केलेला आहे आता मी 2600 रुपये दर जाहीर केला संघटनेने अनेक संघटनांनी माझं कौतुक केलं अनेक शेतकऱ्यांनी माझा सन्मान केला पण मी ऐकलं की काल जिथं सभेमध्ये त्याच्यावर सुद्धा टीका झाली काही मंडळींनी सांगितलं की विमा कारखान्याची रिकवरी 11 असेल तर 2600 रुपये दर ही वस्तुस्थिती आहे मी तसंच सांगितलेलं आहे आणि मग इतर मंडळींनी सांगितलं की विमा कारखान्याची गेल्या 10 वर्षात 11 रिकवरीच लागलेली नाही मी इथं चार्ट घेऊन आलेलो आहे हे जेवढं हिरवं केलेलं दिसतंय गेल्या 10 वर्षामध्ये 2 वर्ष कारखाना बंद सोडला तर गेल्या 7-10 वर्षातल्या या कालावधीत 7 वर्षामध्ये 5 वेळा आपली रिकवरी 11+ रिकवरी लागलेली आहे 11-28 1 वर्ष लागलेले आहे 11-51 11-88 11-46 आणि 11-22 का लबड बोलताय तुम्ही का शेतकऱ्यांची फसवणूक करताय का दिशाभूल करताय कागद आहे समोर हा कुणी बघू शकताय पत्रकार बघू शकतात बंधूंनो योग्य पद्धतीने मी जाहीर केलं तरी सुद्धा यांना त्रास होतो आणि मग तुम्ही काय सांगितलंय तर की आमची सत्ता विमा कारखान्यावर आल्यावर आमची रिकवरी 11 आल्यावर आम्ही 2700 रुपये भाव देऊ तुमची सत्ता विमा कारखान्यावर या जन्मात तर तुमची येणार नाही आहे आणि मग तुमचा जो अनगरला कारखाना आहे तिथं जाहीर करा काय अडचण आहे तुम्हाला तुमच्या हातात कारखाना आहे ना तुम्ही आज लोकांना इथं येऊन सांगा की आमची पहिली उचल 2200 आणि 11 रिकवरी लागली तर आम्ही 2700 देतो हे उद्या त्यांनी जाहीर करावं मी आज नागनाथाच्या समोर तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय पत्रकार बंधूंनो वारंवार कुठेही ते सभेला आले तर तिथं जाऊन तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे मी तुम्हाला विनंती करतो कारण छाती ठोकपणे मी सांगणार आहे मी स्पष्ट बोलणारा वक्ता आहे स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे 11 रिकवरी येणार नाही म्हणले 11 रिकवरी जे 5 वर्ष आम्ही काढलेले वजनाच्या बाबतीत तिने काय बोललेत का महाराष्ट्रातला एकमेव चेअरमन धनंजय माडिक असेल ज्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे विमा कारखान्याला ऊसाची खेप जात असताना तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही वजन काट्यावर वजन करा आणि विमा कारखान्यावर घेऊन या 1 किलोचा फरक पडला तर 1 लाख रुपये बक्षीस तुम्हाला देतो 10 किलोचा फरक पडला तर 10 लाख रुपये बक्षीस देतो असा कुठला चेअरमन सांगायला तयार आहे का आणि मग हे जर उद्या तुमच्या समोर आले तर तुम्ही सुद्धा तसं घोषित करा की तुम्ही वजन काटा करून आमच्या लोकनेते कारखान्यावर या फरक पडला तर आम्ही बक्षीस देतो धाडस आहे का तुमचं बापू होईल का ते या जन्मात तर होणार नाही मग दोन गोष्टींचा ज्याच्याशी शेतकऱ्यांचा संबंध आहे
त्या गोष्टीवर तुम्ही बोलणारच नाही, वजनावर तुम्ही बोलणार नाही, दरावर तुम्ही बोलणार नाही, आणि फक्त टीका करणार. काय टीका आहे त्यांच्या? भीमा कारखान्यावर कर्जाचा डोंगर आहे. मला आश्चर्य वाटलं, मी ऐकलं काल, मला कोणतरी सांगितलं की धनंजय माडिकांनी 600 कोटीचा घोटाळा केलाय म्हणजे. अख्ख्या कारखान्याची किंमत 200 कोटी आहे, अख्ख्या कारखान्याची. आम्ही जे एक्सपान्शन केलं ते 200 कोटीचं केलं, आणि ते म्हणतात 200 कोटीत 600 कोटीचा घोटाळा केला. कुठली युनिव्हर्सिटी आहे मला बघायला पाहिजे अण्णा पाटलाची? कुठल्या जिल्हा परिषद शाळेत शिकलाय का? लंडन युनिव्हर्सिटीमध्ये शिकलाय? गणित काय मला कळलेलं नाही. किती लोकांची दिशाभूल करणार? मी सांगितलं कर्जाचा डोंगर उभा केला. होय, कर्ज काढलं. तुम्ही तुमचे कारखाने उभा केले तेव्हा कर्ज काढलं नाही का? बंधूंनो, 1-2 खोल्याचं घर बांधायचं म्हणलं तरी आपल्याला कर्ज काढावं लागतं. पिठाची गिरण काढायची असली तरी कर्ज काढावं लागतंय. पानपट्टी काढायची असली तरी कर्ज घ्यावं लागतंय. कुणी इथं माईका लाल बसलेलं नाही ज्याच्या तिजोरीत बंडलं पडलेलं आहे, ते बंडलं काढून तो उद्योग उभा करतो आणि घर उभा करतो. कर्ज तुम्ही काढलेलं आहे आणि तुम्ही सांगताय की आम्ही कर्जमुक्त झालो, त्याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे. आम्ही कर्ज काढलं, दुर्दैव आमचं. तुम्हाला आम्ही शब्द दिला होता आम्ही एक्सपान्शन कोजन करणार. 2015-16 साली आम्ही 200 कोटी रुपयाचं एक्सपान्शन कोजन केलं आणि निसर्गाचा कोप आपल्यावर झाला आणि 2017 साली आपल्याला दुष्काळाभावी कारखाना बंद ठेवावा लागला. म्हणूनच साधं सोपं गणित आहे, समजून घ्या. 200 कोटीचं कर्ज मी काढत असताना जनरल मीटिंग मध्ये मी तुम्हाला शब्द दिला होता की 5 वर्षात कारखाना कर्जमुक्त करणार, तुमच्या लक्षात असेल. कारण 200 कोटीचं कर्ज, 50 कोटीचा हप्ता, 5 वर्षामध्ये ते कर्ज व्याजासकट नील होत होत. हे गणित आहे, सरळ गणित आहे. पण या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2017 साली आणि 2019 साली दुष्काळाअभावी कारखाना आपल्याला बंद ठेवावा लागला. 50 कोटीचे 2 हप्ते आपले थकले आणि म्हणून आपण अडचणीत आलो. आपली बॅलन्स शीट एनपीए मध्ये गेली, पण एनपीए मध्ये गेली त्याचा अपप्रचार एवढा केला की आता इथनं पुढे विमा कारखाना चालूच होणार नाही, शेतकऱ्यांची बिल मिळणार नाही. 42 कोटी रुपये 2017 तुमचं उसाचं बिल देणं बाकी होत. उमेश दादा, आमच्या विमा कारखान्याच्या गोडाऊन मध्ये 70 कोटी रुपयाची साखर होती. 70 कोटी रुपयाची बिल द्यायचं होतं 42 कोटी. साखरच्या गोडाऊन मध्ये साखर होती 70 कोटीची. आरआरसीची कारवाई आमच्यावर केली. इथं पत्र आहे, हे पत्र आहे, तुम्ही वाचू शकता. हे बंटी पाटील म्हणून, सतेज पाटील, हे संजय मंडलिक, हे चिन्ह दिसते का तुम्हाला? आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातले एक खासदार त्यावेळी विरोधात होते, आता आमच्या गटामध्ये आहेत, शिंदे गटामध्ये आहेत. हे सतेज पाटील हे मंत्री कशासाठी असतात? हे मंत्री विकास करण्यासाठी असतात, निधी देण्यासाठी असतात, प्रश्न मांडण्यासाठी असतात. या मंत्री महोदयांनी भीमा कारखान्यावर कारवाई करा म्हणून पत्र दिलेलं आहे. 5 पत्र आहेत, 5 वेळा तक्रार केलेली आहे. आणि रिमाइंडर पुन्हा एकदा रिमाइंडर, अतो ना त्रास. कारखान्याची, भीमा कारखान्याची 7 गोडाऊन आहे. 7 गोडाऊन सील केली, त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांचं कुलूप, त्याच्यावर बँकेचं कुलूप, तहसीलदारचा सीलचा शिक्का, त्याच्यावर 2.25 वर्ष साखरेचं गोडाऊन आमचं उघडू दिलं नाही. 2.25 वर्ष एकीकडे म्हणताय शेतकऱ्यांची बिलं द्या, दुसरीकडे साखरेचं गोडाऊन उघडून देत नाही. बंधूनो, 2 वर्षे 2017-18-19 साली जो पाऊस झाला 2018 साली, त्या पावसामध्ये आपल्या गोडाऊन मधनं पाणी वाहून गेलं. 52,000 पोती साखरेची खराब झाली. आम्ही गोडाऊन विनंत्या करून सुद्धा गोडाऊन आम्हाला उघडू दिलं नाही आणि मेंटेनन्स करू दिलं नाही. 52,000 पोती साखरेची खराब झाले, अजूनही तशीच पडलेले. 52,000 पोती म्हणजे 15 कोटी रुपयेचं आपलं नुकसान झालं. कुणामुळे झालं? फक्त आणि फक्त यांच्या दृष्ट प्रवृत्तीमुळे आणि यांच्या त्रासामुळे ती आपली साखर खराब झाली आणि 15 कोटीचं तुमचं आमचं नुकसान झालं. त्यांचं नुकसान झालं नाही, तक्रारी त्यांनी दिलेल्या आहे. त्यांच्यामुळे कारवाई झाली, त्यांच्यामुळे ऑडिटर येत होते, त्यांच्यामुळे गोडाऊन सील झालं, त्यांच्यामुळे साखर खराब झाली, त्यांच्यामुळे 2.25 वर्ष गोडाऊन उघडलं नाही आणि यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान कारखान्याचं झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं, तुमचं नुकसान झालेलं आपण पाहिलं. पण आम्ही धाडशी आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सत्ता राज्यामध्ये वेगळ्या विचाराची होती, त्या विचाराचा फायदा घेऊन त्यांनी अनेक आमच्यावर अत्याचार केले, आमचे सभासद रद्द करण्याचा प्रयत्न केला, ऑडिटर नेमले, चौकशी नेमली. माझ्यावर साहेब 13 केसेस झालेल्या त्या 2.5 वर्षामध्ये फक्त या सत्तेचा गैरवापर करून. माझ्यावर आयुष्यात सिग्नल तोडलेली सुद्धा केस नाही कुठली, पण या 2.5 वर्षामध्ये 13 केसेस झालेले. मोळ पोलीस स्टेशन, SP ऑफिस, सगळीकडे सहकार आयुक्त, सहकार मंत्री, साखर आयुक्त, जेवढ्या काय केसेस करतायत, जेवढा त्रास देत आहेत तेवढा त्रास या बाजारांनी दिला. तुम्हाला त्याची जाणीव आम्ही होऊ दिली नाही. तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे. पवार साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील,
चंद्रकांत दादा असतील या सगळ्या मंडळींच्याकडे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे आम्ही वारंवार जाऊन आम्ही धाडसाने ती गोडाऊन उघडली. साखर विकली आणि साखर विकल्यावर सुद्धा त्यावेळी सुद्धा एक प्रचार केला की भीमाच्या गोडाऊन मध्ये साखरच नाही म्हणून. आम्ही सांगतोय 70 कोटी साखर आहे, किल्ल्या तुमच्याकडे आहे, एक किल्ली जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तहसीलदार ऑफिसकडे आणि एक किल्ली बँकेकडे आहे, तुम्ही उघडून बघा. त्यांनी सांगितलं भीमाच्या गोडाऊन मध्ये साखर, ऐकलं की नाही तुम्ही? सगळं बघितलं असेल तुम्ही फेसबुकवर पेपरला. गोडाऊन उघडली, साखर दिली, कामगारांचे पगार दिल्या आणि मग अनेक प्रकारच्या ज्या केसेस होत्या त्या सुद्धा आम्ही हाताळल्या. गेल्या वर्षी सुद्धा हा कारखाना बंद पडण्यासाठी या मंडळींनी प्रचंड प्रयत्न केले. आरासच्या कारवाईमध्ये जे नुकसान झालं ते नुकसान एकीकडं, 2 वर्ष दुष्काळ पडल्यामुळं बँकेत हप्ता जाऊ शकला नाही, ते नुकसान आता विजयराजांना माहिती असेल, तेही कारखाना करतायत, त्यांना माहिती आहे या अडचणी किती आहेत. आम्ही किती बँकांमध्ये आम्ही एकत्र गेलेलो आहे. ज्या एमएससी बँकेचं खातं 42 वर्ष विमा कारखान्याचं त्या खातं बँकेमध्ये आहे, त्या बँकेला सुद्धा आम्हाला कुठल्याही बँकेमधून साखर कारखान्यासाठी प्रत्येक वर्षी बँक कर्ज देते. कारखाना चालू करायला कमीत कमी 30 ते 40 कोटी रुपये प्रत्येक वर्षी लागतात. बँक आम्हाला ते पैसे देते, आम्ही वापर करतो, साखर उत्पादन करतो, विक्री करतो, एफआरपी देतो आणि बँकेचे पैसे देतो. हा 40 वर्षाचा नित्य नियम आहे. पण गेल्या 2 वर्षामध्ये बँकेचा सुद्धा कागद येत आहे. बँकेला सुद्धा या आमच्या पालकमंत्र्यांनी ह्या बाया इथल्या लोकांनी जाऊन त्यांची पत्र घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई आणि तक्रारी केल्या, त्यामुळे बँक सुद्धा आम्हाला फायनान्स करू शकलं नाही, कारण आम्ही एनपीए मध्ये. अशा अनेक अडचणींना सामोरं जात आपण इथनं मार्गक्रमण करत आलो. आणि मग त्यांनी हेही अफवा पसरवली की जे शेड उभा केलेला आहे त्याचं एक्सपान्शन वगैरे काही झालं नाही, फक्त पत्र आहे, आतमध्ये मशिनरीच नाही म्हणून त्यांनी सांगितलं. किती खोटं बोलायचं. गेल्या वर्षी आम्ही या सगळ्याला प्रत्युत्तर दिलं आणि 5 लाख क्रशिंग आम्ही केलं. कोजनच्या माध्यमातून 12 कोटी रुपयाची वीज आम्ही एक्सपोर्ट केली आणि गेल्या वर्षी परत 42 कोटी रुपये त्या 50 कोटीच्या हप्त्यापैकी 42 कोटी आम्ही बँकेला भरले. मला सांगा, 5 लाख क्रशिंग आणि 42 कोटी रुपये बँकेला भरले. तुमच्या सगळ्यांचे तर एफआरपी आम्ही क्लिअर दिलेले आहे, जळिताचे पैसे दिलेले आहेत, एफआरपीपेक्षा 100 रुपये जास्त जाहीर केले होते, त्यातले 50 रुपये दिलेले आहेत. 50 रुपये विश्वराज माडी कधी देणार आहे तुम्ही? सोमवारी देणार आहेत. म्हणजे जे जे सांगितलं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे. आणि मग आमचा कारखान्यावर कर्जाचा डोंगर आहे, तुमचा कारखाना कर्जमुक्त आहे. तुमचा कारखाना कर्जमुक्त असताना तुम्हाला 21 रुपये देताना एवढं का कुदताय तुम्ही? आम्ही तुम्हाला 22 रुपये देऊन सुद्धा 42 कोटी रुपये बँकेला भरले. म्हणजे 8 5 40 800 रुपये ज्यादाचा दर जर आमच्या कारखान्यावर कर्ज नसतं तर आम्ही तुम्हाला देऊ शकलो असतो बंधून. मग ह्यांचा कारखाना कर्जमुक्त आहे, मग ह्यांचे 800 रुपये कुठे गेले? हा आपण प्रश्न त्यांना विचारणार आहे का नाही? आता येड्यागाबाळ्याचं काम राहिलेलं नाही, आपल्याला जागरूक राहावं लागेल. आपण सगळे अडचणीत आहोत. निसर्गामुळं बंधून सगळी पिकं गेलेली आहेत, द्राक्षे संपलेले आहेत, भाजीपाला संपलेला आहे, फळबागा नष्ट झालेले आहेत. फक्त एकमेव ऊस पीक आहे ज्याच्यावर आपल्याला प्रपंच आता पुढे चालवायचा अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्या विरोधकांना विचारणं गरजेचं आहे. मी त्यांचं ते पॅम्पलेट वाचलं, भीमा बचाव कृती समिती संघर्ष समिती कशासाठी? सहकार वाचवण्यासाठी म्हणले. आंदोलन कोण करतंय? खाजगी कारखानदार करायला. पॅनल कोणी केलं? खाजगी कारखानदारांनी केलं. आणि म्हणतात सहकार वाचवण्यासाठी, यांना काय अधिकार आहे? अशा पद्धतीच्या घोषणाने आता हे सगळं चालणार नाही. म्हणजे टीका मी काल ऐकलं की ते माजी आमदारांचे 2 युवक तरुण मित्र, त्यांचे तरुण मुलं, ते आता टीका करत सुटलेले आहेत आमच्या. बाळांनो जरा जपून बोला, तुम्ही लहान आहे, तुम्ही माझ्यापेक्षा निम्म्या वयाचे आहे, तुमच्यावर अनेक क्रिमिनल गुन्हे आहेत, तुम्ही अशा पद्धतीनं बोलणं वागणं बरोबर नाही. आपल्या घरामध्ये काय अडचणी त्या समजून घेऊन आपण समाजामध्ये वावरलं पाहिजे. आम्ही काय दुष्ट प्रवृत्तीचे लोक नाही आहोत, पण आपण जागरूक राहिलं पाहिजे हा सल्ला मला त्यांना द्यायचा आहे. बोलत असताना जरा जबाबदारीनं बोला. माझा मुलगाही बोलला इथं स्टेजवर, गावागावामध्ये फिरतोय तो, कधी कुठं अपशब्द आला का त्या तोंडातनं? आला का कुठं? आणि मग ही दोघं बोलताना सरळ बोलत नाही, वाईट बोलतात. मी बघितलं आज सगळं विश्वराज माडिकांनी गेले 15 20 25 दिवस तुमच्या बांधावर येऊन तुमचा आशीर्वाद घेतलाय का नाही? सगळ्या लोकांनी मला, मी पण आज आता 4 दिवस झालं माझा दौरा सुरू केला, जाईल तिथं सांगतात विशुभयाला आम्हाला द्या, विशुभयाला आम्हाला द्या. तुम्ही दिल्लीत आता व्यस्त असणार आहे,
तर मी तुम्हाला सांगतो की इथनं पुढे विमा कारखान्यावर विश्वराज माडिक पूर्ण वेळ तुमच्यासाठी तिथं काम करतील एक व्हायचे. त्यांनी बोलत असताना जी घोषणा केली तर किंवा ती विचारणा केली ही वस्तुस्थिती आहे. विमा कारखान्यावर माडिक दादांनी उभा केलेली एक चिमणी आहे. विमा कारखान्यावर धनंजय माडिकांनी उभा केलेली एक चिमणी आहे. आणि विमा कारखान्यावर इथनं पुढच्या कालावधीमध्ये डिस्लरी इथेनॉल प्रकल्पाच्या माध्यमातून विश्वराज माडिकांची एक चिमणी तुम्हाला एक वर्षाच्या दिसेल ही ख्वाहिश सुद्धा मी तुम्हाला आज करेन. बंधूनो, या सगळ्या बाबतीत बोलत असताना मी आपल्याला लक्षात असेल की मी खासदार झालेलो आहे आणि मी साधा सुद्धा खासदार नाही. टाकळी चौकामध्ये तुम्ही माझा ज्यावेळी सत्कार केला त्यावेळी मी सांगितलं होतं की 2.5 वर्ष तुम्ही आम्हाला खूप त्रास दिलाय, खूप त्रास दिला. मी सगळं सांगू शकत नाही. रात्र आम्ही झोपलेलो नाही आहे. किती वेळा आम्ही मुंबईला दिल्लीला गेलो, उमेश दादा साक्षीला आहेत, किती वेळा मुंबईला आलो, आपली भेट झाली किती वेळा. प्रचंड त्रास, झोपलो नाही, अनेक दिवस झोपलेलो नाही. सारखं मुंबई दिल्ली प्रवास, बँकेकडं कारखान्याकडं सहकार मंत्र्यांच्याकडं. आणि म्हणून मी त्यावेळी जाहीर केलं होतं की आता तुमचं हे सगळं चालणार नाही, तुम्ही सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे. आणि मग आता मी खासदार झालेलो आहे, मी त्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही या भानगडीत पडू नका, अर्ज भरू नका म्हणून सांगितलं. पण त्यांनी अर्ज भरला, त्यांचा आता भडखडा भरला, आपण काय करणार. आणि मी सांगेल, मी खासदार साधाने का म्हटलो, कारण ज्या दिवशी मी 10 जुलैला खासदार झालो, 10 जूनला, त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी रात्री 3:30 वाजेपर्यंत टीव्ही बघितलंय. सगळ्यांचं लक्ष त्या राज्यसभेच्या निवडणुकीकडे होतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या दिवशी देशामध्ये 63 खासदारांच्या निवडणुका झाल्या. कुणाला माहित आहे का एखादं नाव? कुणाला माहित नाही. 8 दिवस टीव्हीवर फक्त धनंजय माडिकच चाललो, कारण परिस्थिती तशी होती. संख्याबळ आमच्याकडे नव्हतं. संख्याबळ नसताना सुद्धा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची रणनीती, भारतीय जनता पार्टीची रणनीती, यामुळे इतिहास घडला आणि धनंजय माडिक राज्यसभेवर खासदार झालेले आहे. धनंजय माडिकांच्या रूपानं राज्यामध्ये परिवर्तन झालं आणि आज आपल्या विचाराचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे. आज आपल्या विचाराचं सरकार राज्यामध्ये, आपल्या विचाराचं सरकार केंद्रामध्ये आहे. म्हणून माझी इच्छा होती की ही निवडणूक लादू नये, कारण अनेक प्रश्न तुमच्या शेतकऱ्यांचे मांडण्यासाठी मला दिल्लीला वेळ द्यावा लागतोय. आज 20-25 दिवस वाया गेलेले आहेत माझे साहेब. आमची एनर्जी, आमची ताकद, आमची क्षमता, आमचं विजन मोठं आहे. आज येताना इथनं मला टाकळी चौकातनं इकडे यायला मला 1 तास लागला कुरुल रस्त्यावर. कोण करणार हे रस्ते? 30-30, 40-40 वर्ष यांचे आमदार आहेत, यांच्या विचारचे पूर्वी खासदार होते, सत्ता यांची होती. काय परिस्थिती आहे? गाडीचं आमचं हाऊसिंग मोडलं, त्याच्या गाडीचं बुशिंग गेलं, आम्ही प्रचार करायला लागलोय. म्हणजे अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तुम्हाला लक्षात असेल किंवा नसेल, युट्यूबवरती तुम्ही माझी भाषणं बघून घ्या. गेल्या 5 वर्षीला ज्यावेळी मी खासदार होतो, 5 वर्ष लोकसभेमध्ये, साखर कारखानदारीबद्दल देशाच्या लोकसभेमध्ये बोलणारा एकमेव खासदार धनंजय माडिक होता. आज जे निर्णय तुम्हाला साखर कारखानदारीच्या समोर दिसत आहेत, साखरेचा दर 3100 MSP ठरण्याचा दर, त्या ठिकाणी बफर स्टॉकचा निर्णय घेण्याचा दर, इथेनॉल पॉलिसीचा दर, कोजनरेशनसाठी दर वाढवून देण्याचा, हे सगळे प्रश्न धनंजय माडिकांनी त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडले, सर्वोच्च सभागृहामध्ये मांडले आणि त्याला न्याय देण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे. बंधून गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल, देशातल्या 13 राज्यातलं शिष्टमंडळ घेऊन धनंजय माडिक अमितभाई शहा यांना भेटायला गेले होते. 13 राज्यात, एवढी ताकद माझी आता आहे. 13 राज्यातले डेलिगेशन माझ्याकडे आले आणि आम्ही मिळून अमितभाई शहा आणि पियुष गोयल यांच्याकडे देशातल्या साखरेची एक्सपोर्टची धोरणाची पॉलिसी ठरवण्यासाठी गेलो. किती काम आहे करण्यासाठी, किती ताकद आहे, किती क्षमता आहे. आणि हे सगळं तुमच्यासाठी चाललंय, हे तुमच्यासाठी आहे, खाजगीकरणासाठी नाही. अमितभाई शहा आता केंद्रातलं पहिलं जे सहकार मंत्री झाले, सहकार मंत्रालय स्थापन झालं, त्याचे मंत्री अमितभाई शहा आहेत, ते आमचे नेते आहेत, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. हे काय सांगतात सहकाराबद्दल? सहकाराचा खून करून यांनी या कारखान्याचे खाजगीकरण केलेलं आहे. इथून पुढे हे चालणार नाही, सहकाराला नख सुद्धा लागू देणार नाही, हे शब्द तुम्हाला धनंजय माडिक आजच्या ठिकाणी देतोय. या सगळ्याची आता चौकशी संतोष दादा, आपण आता थांबायचं नाही. मी सांगितलं घडा भरलेला आहे, तुमची फाईल तुम्ही माझ्याकडे लय वेळा आणून दिली संतोषांना. संतोषांनी मला अनेक वेळा कोल्हापूरला येऊन फाईल देण्याचा प्रयत्न केला. मी म्हणलं अण्णा, घरातले लोक आहेत त्यांचे, याबाबत आपण आपसत करू नये, राजकारण आपल्या ठिकाणी आहे. पण त्यांना ती कळत नाही, जे वाकडं असते ते वाकडंच असते, ते सरळ करायची जबाबदारी आता तुमच्या आमच्यावर व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांची आहे. उमेश दादांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे. ही निवडणूक फक्त या भीमा कारखान्याची नाही आहे,
ही निवडणूक या मोहोळ तालुक्याच्या विकासाची निवडणूक आहे. आपल्याला यात निकाल घ्यावा लागेल. तुम्ही बघितला असेल गेल्या पंचवार्षिकला तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्हाला निम्मा वाटा दिला. त्यात आमचे विजयदादा विजयराजदादा आज त्या ठिकाणी सभापती म्हणून त्यांनी काम केलं. पंचायत समितीमध्ये बाळासाहेब देशमुख आपण उपसभापती मधून काम केलं. ही संधी तुम्ही दिलेली आहे. तुम्ही संधी दिली. तुम्हाला त्या ठिकाणी जायला कचेरी आहे, तुम्हाला त्या ठिकाणी जायला ऑफिस आहे, तुम्हाला आधार आहे. तुम्हाला आधार देण्याचं काम करणारी सगळी मंडळी आहेत, तुम्हाला लुटण्याचं काम करणारी मंडळी नाही आहेत. आज प्रचार करतायत की विमा कारखान्यावर कर्जाचा डोंगर झाला. प्रचार करतायत की विमा धनंजय माडिकांनी घोटाळा केला, भ्रष्टाचार केला. बंधूनो, माणूस स्वतःच्या घरामध्ये कधी चोरी करत नसतो. हा विमा कारखाना माझ्या वडिलांनी उभा केलेला शेतकऱ्यांचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये माझ्या हातून पाप घडणार नाही. या विमा कारखान्यावर एक लिटरचं डिझेल जर घेतलं असेल, एक लिटरची पावती जर माझी निघाली, तर तुम्ही म्हणाल ते ऐकायला मी तयार आहे. एकमेव देशातला चेअरमन असा असेल ज्याच्या नावावर 100 रुपयाची सुद्धा पावती विमा कारखान्यामध्ये खर्च आपल्याला दिसणार नाही. अनेक चेअरमन मुंबईला येतात. सगळा खर्च कुठं असतो? कारखान्यावर. ड्रायव्हर कारखान्याचा, गाडी कारखान्याची, डिझेल कारखान्याची, पावती कारखान्याचा, हॉटेलचा खर्च कारखान्याचा, रेस्टॉरंटचा खर्च कारखान्याचा, सगळं कारखान्याच्यावर चाललेलं असतंय. धनंजय माडिकाचं 10 रुपयाचं सुद्धा खर्च गेल्या 10 वर्षामध्ये विमा कारखान्यावर आपल्याला चिठ्ठी सापडणार नाही असं सांगणारा एकमेव चेअरमन मी आहे. आणि मला म्हणता तुम्ही भ्रष्टाचार केला, घोटाळा केला. मला हे सगळं करण्याची गरज नाही. मला कारखान्यावर डिझेल टाकण्याची गरज नाही. माझे स्वतःचे 4 पंप आहेत, मी कशाला इथे डिझेल टाकू? मला गरज काय? माझी परिस्थिती परमेश्वरानं, दादांच्या आशीर्वादानं, दादांच्या कृपेनं भर भक्कम आहे. माझा जो काम करण्याचा जो पायंडा आहे, जो वारसा आहे, तो दादाने घालून दिलेला आहे. तो तुमच्यासाठी आम्ही राबतोय, तुमच्यासाठी कष्ट करतोय, याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. म्हणून या निवडणुकीमध्ये बंधून आपण सगळ्यांनी ज्या गोष्टींचा आपण गेल्या ज्या सगळ्या 10 वर्षामध्ये ज्या गोष्टीचं आचरण केलेलं आहे, त्या गोष्टीचं स्मरण करून या निवडणुकीमध्ये आम्हाला साथ द्यावी, आम्हाला आशीर्वाद द्यावे. आपण भविष्यामध्ये, मी सांगितलेलं आहे, या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रचार होणार नाही, फक्त अपप्रचारही मंडळी करणार आहे. आणि या अपप्रचाराला कुठेही भीक घालू नका. दाराच्या बाबतीत आणि काट्याच्या बाबतीत बोला एवढंच जर तुम्ही त्यांना म्हणला तुमच्या गावात आल्यावर, ते पुन्हा तुमच्या गावात यायचे सुद्धा बंद होतील. याच पद्धतीचं आवाहन तुम्हाला मी करतो. कपशी आपलं चिन्ह आहे. 13 तारखेला कपशी या चिन्हासमोर शिक्का मारून प्रचंड मताधिक्यानं आपलं संपूर्ण पॅनल निवडून द्या. आम्हाला पुन्हा काम करण्याची संधी द्या एवढी विनंती करतो. सांगतो भीमा सहकारी साखर कारखान्याचे आता भीमा शेतकरी विकास आघाडी विरुद्ध भीमा बचाव परिवर्तन आघाडी अशी दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष वेधलं आहे. विमा कारखान्यासाठी येत्या 13 तारखेला मतदान होणार असून 14 तारखेला मतमोजणी होणार आहे. खासदार धनंजय माडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा शेतकरी विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्यामुळे प्रचाराचा शुभारंभ आज वडवळच्या नागनाथ मंदिरात